नमस्कार, मी दीप्ती भोईर। आज आपण बनवूया रानमेवा तेलपाटची भाजी। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला तेलपाटची भाजी ही कशी असते ते दाखवते। ही बघा, अशी असते ही मी भाजी। पावसाळ्यात जून आणि जुलै ह्या दोन महिन्यातच मिळते, बाकी इतर वेळेस मिळत नाही आणि ही जंगलात मिळते। तर सगळ्यात आधी आपण भाजी बघून घेऊ कशी असते, आणि मग तुम्हाला मी साहित्य दाखवते भाजीत काय काय टाकायचं ते। चला तर मग, तर मी साहित्य दाखवते। हळद, लसूण, मिरची, कांदा आणि मीठ, आणि ही तेलपाटीची भाजी मी कापून घेतलेली आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। आता आपण सगळ्यात आधी आपण कढई गरम झालेली आहे, तेल टाकते। ही भाजी खायला खूप छान लागते। सगळ्यात आधी टाकूया लसूण, मिरची, कांदा। आता कांदा नरम झालेला आहे, हळद टाकूया। आता टाकूया भाजी। पाले भाज्याला लोखंडी भांड्यातच करायचा, मी लोखंडी भांड्यातच करते। टाकूया चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवूया। बघूया आपण आपली भाजी झाली आहे का। तयार आहे आपली भाजी, शिजली आहे। आता याच्यात कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकायचं नाही। तर चला आता आपण काढून घेऊया बाऊलमध्ये। तर तयार आहे आपली तेलपटाची भाजी। तर हा रानमेवा घरी नक्की करून बघा, ह्या दोन महिन्यातच मिळतं। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।